महाराष्ट्रातील नवकल्पना असणाऱ्यांना आणि स्टार्टअप विकसित करण्याची इच्छा असणाऱ्यांना महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेमुळे मोठे व्यासपीठ मिळणार आहे तसंच यामुळे महाराष्ट्रात नव उद्योजक घडण्यास मदत होईल असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केला राजभवन येथे महिनाभर चालणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ राज्यपालचे विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू शिक्षण मंत्री विनोद तावडे विभागाचे सचिव असीम गुप्ता आदी उपस्थित होते वीस विद्यापीठ आणि त्यामध्ये शिकणारे तीस लाख विद्यार्थी यांनी स्टार्टअपमध्ये भाग घेऊन आपल्या कल्पना मांडाव्या असं आवाहन यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिनानिमित्त त्यांची विचारमूल्य समाजापर्यंत पोहोचावीत यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं खादी उद्योगाला चालना मिळावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत खादी उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देऊन महाखादी ब्रँड विकसित करावा असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र आणि महात्मा गांधी या पुस्तक आणि श्राव्य सीडीचं लोकराज्य अंकाचं प्रकाशन महाखादी थीम साँगचं लॉन्चिंग तसंच ॲपचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंती दिनानिमित्त विधानभवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विधानपरिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे दत्तात्रय सावंत तसेच विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते